नमस्कार मित्रांनो, मी समोरच खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या डेली तसेच वीकली अनालिसिस मध्ये। मित्रांनो, आपण आज चर्चा करूया की पुढच्या वीक मध्ये आपल्याला कशा प्रकारे मार्केट मध्ये आपला ट्रेड बनवायचा आहे आणि आपल्याला कुठल्या दिशेने दिशा भेटू शकतात। लक्षात ठेवा, मार्केट तुमचं भ्रमनिराशही करू शकतं। कशा प्रकारे हा होऊ शकतो हेही मी आज तुम्हाला सगळं डिटेल मध्ये सांगणार आहे। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सर्वप्रथम भेट देत आहे तर आधी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण बेल आयकनला प्रेस केल्याशिवाय तुम्हाला आमच्या अपडेट्स तत्काळ मिळणार नाहीत। जाऊया निफ्टीकडे। कालचं जर पाहिलं तर हा एक वीकली कॅन्डल मी लावलेला आहे। पूर्ण वीकमध्ये मागच्या सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं आणि तुम्ही जर पाहायला गेले तर मागच्या जे काही एक 5-6 वीकमध्ये जे काही मार्केट रेंजबाउंड कंडिशन होती त्याच्यातून मार्केट जोरदार बाहेर पडलेलं आहे। याचा अर्थ काय की मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये सेलिंग प्रेशर कंटिन्यू राहील अशा अपेक्षा आहे, कारण हे सेलिंग प्रेशर दाखवतंय की थोडं आणखीन मार्केट जोरदार पडेल। परंतु सोमवारी एक बाउन्सबॅक अपेक्षित आहे, तो कसा हे आपण डेलीवर जाऊन पाहूया। इथे जर पाहायला गेलं तर इथे डोजी, ओके, डोजी गेम करू शकतो, गेम चेंज करू शकतो, हे आपलं जे गुरुवारी व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण बोललो होतो। मित्रांनो, तुम्ही जर पाहायला गेले तर मार्केट काल अपेक्षेप्रमाणे बाउन्सबॅक दिला, वरच्या दिशेने गेलं। मग हा बाउन्सबॅक कुठपर्यंत जाऊ शकतो, इथे जर आपण पाहायला गेलो 17,100 आहे। लक्षात ठेवा, उद्या चिकन म्हणजे सोमवारी जे मार्केट ओपन होईल ते प्रॉबेबिलिटी अशी असेल की तो रेंज बाउंड मध्ये ओपनिंग देऊ शकतो, तिथून तो वर जाण्याचा प्रयत्न करेल। मग तो वर किती जाईल याच्यामध्ये, तर महत्वाची गोष्ट 17,300 ही महत्वाची लेवल नोट डाऊन करून ठेवा। इथून हार्डली आम्हाला असं वाटतंय की 200-250 पॉईंट जास्तीत जास्त वरच्या साईडला जाऊ शकतो। जर त्याने हा 17,100 क्लोजिंग आहे आणि 17,000 खाली पुन्हा गेला तर पुन्हा 16,800 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल। त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की जोपर्यंत तो या लेवलपासून अपसाईडला ओपनिंग देतो, म्हणजे 17,150 ओपनिंग दिलं तर समजून द्या की तो इथून 200 पॉईंट वर जाण्याचा प्रयत्न करणार आहे। यासाठी थोडे इंट्राडेचे लेवल्स मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मोस्टली। की इथे जर तुम्ही एक गोष्ट पाहायला गेली तर याने एक इथे ब्रेकआउटच्या तयारीमध्ये नॉर्मली दिसतोय। परवा दिवशी आपण एक इथे एक लाईन ड्रॉ केली होती, तुम्ही जर पाहायला गेली असेल तर याच्यामध्ये, ओके, तर ही लाईन इथे नॉर्मली आपल्याला असं दाखवतोय की याने नॉर्मली इथे एक ब्रेकआउट तयार केलेला आहे। आपण बोललेलो होतो की याच्या खाली गेलं तर कालच्या दिवशी जे फ्रायडेला ओपनिंग दिलं तो खाली आला, तिथून तो पुन्हा ब्रेक करून वर जायचा प्रयत्न करतोय। याचा अर्थ असा कंडिशन दिसते इथे की मार्केट थोडा बाउन्सबॅकच्या तयारीत आहे, नॉर्मल बोलतोय मी, ओके। तर त्यामुळे खूप मोठं बुलिश नाही राहायचं आपल्याला निफ्टीमध्ये। इथून हार्डली 17,300 ही लेवल इथे इम्पॉर्टंट असेल तुम्हाला, इथून एवढा तो त्याच्यामध्ये मोस्टली लेवल कॅच करायचा प्रयत्न करू शकतो 17,200 पर्यंत, जर त्याने उद्या ही लेवल ब्रेक केली तर 17,150, ओके। तर तुम्हाला इथे नॉर्मली वरचा 150 ते 140 पॉईंटचा एक गॅप भेटू शकतो। तर मित्रांनो, हे होतं अशा प्रकारे निफ्टीचा अनालिसिस। निफ्टीमध्ये आपल्याला स्ट्रॉंग बुलिश नाही राहायचं याच्यावरून सांगतो, तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये कन्क्लुजन देणारच आहे। यानंतर आपण येतोय बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये बघूया काय होतं याच्यामध्ये। आपण जर पाहायला गेलो तर बँक निफ्टीचं वीकली क्लोजिंग जे आहे याच्यामध्ये तर ते 39,598 अर्थात 39,600 आसपास आहे। इथून असं दिसतंय की तो पूर्णपणे सेलिंग प्रेशरमध्ये होता, परंतु काल थोडी रिकव्हरी दिसली आपल्याला शेवटच्या काही क्षणामध्ये। याचा अर्थ काय होऊ शकतो, चल आपण पाहूया पुढच्या वीकमध्ये। नॉर्मली याच्यावरून थोडं सेलिंग प्रेशर दिसेल, परंतु सुरुवातीचे 1 ते 2 दिवस मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करेल असं दिसतंय या हॅमरवरून। हॅमर दाखवतोय की जर तो सोमवारी 39,600 वरती सस्टेन होतोय तर नॉर्मली मार्केट 40,000 जाण्याचा प्रयत्न करू शकतं। 400 ते 500 पॉईंट रॅली येईल। 40,100-40,200 वर टिकणार नाही, नोट डाऊन करून ठेवा। पुन्हा सेलर्स तिथे ॲक्टिव्ह होतील, परंतु ॲज पर कंडिशन मी तुम्हाला सांगतच राहणार आहे, कारण आजचा व्ह्यू उद्या कदाचित याच्यामध्ये काही अपडेट मला तुम्हाला द्यावा लागणार आहे, त्यामुळे सोमवारी आपण याच्यावर चर्चा करूया। इथून तरी असं दिसतंय की नॉर्मल बाउन्सबॅक बँक निफ्टीमध्ये येऊ शकतो। जर बँक निफ्टीने 39,500 लेवल ब्रेक केली तर तुम्ही पुन्हा डाऊनसाईडचा विचार करा, तो 39,200 आणि 39 या लेवलपर्यंत खाली येण्याचा प्रयत्न करू शकतो। हे झालं निफ्टी बँक निफ्टीचं डेलीमध्ये। आता बँक निफ्टी छोट्या टाइम फ्रेमला आपण जाऊन पाहूया याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय ते, ओके। हा, बँक निफ्टीमध्ये छोट्या टाइम फ्रेमला आपल्याला अशी दिसतीये की याने पण इथे पूर्णपणे एक आपण ट्रेंडलाईन दाखवली होती, तर ती ट्रेंडलाईन इथे मोस्टली तो ब्रेक करताना दिसतोय, ओके। काल इथे जो सपोर्ट झोन होता तो त्याने मोस्टली ब्रेक करून वर जाण्याचा प्रयत्न करतोय। नॉर्मली तुम्हाला उद्याच्या कंडिशन्सला इथे एक रेजिस्टन्स तयार होताना दिसतोय मला 39,800
आणि त्यानंतर 40,000 हे महत्त्वाचे टप्पे असतील. जर इन केस मार्केट उद्या 39,200 ब्रेक केला किंवा 39,200 खूप मोठी कंडिशन आहे, मला असं वाटतंय की 39,500 खाली जरी मार्केट येते तरी तुम्हाला इथून खाली सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं. मित्रांनो, दोन्ही कंडिशनची आपण चर्चा करतो इथे. कशा प्रकारे आपली व्ह्यू ठेवायचा आहे, कशा प्रकारे आपल्याला ट्रेड करायचं आहे सोमवारसाठी, ओके. हे पाहिलं आपण निफ्टीचं, बँक निफ्टीचं, म्हणजे दोन्हीकडे पण असं दिसतंय की नॉर्मल बाउन्स बॅकच्या तयार आहेत आणि तो किती येऊ शकतो याच्यावरही आपण काम करतोय. आता पाहूया फिन निफ्टीला. फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो याच्यामध्ये, तर मला असं दिसतं याच्यामध्ये की 17,671 हे विकलीमध्ये क्लोजिंग आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर मागचे 5-6-7 वीक पूर्ण कन्सोलिडेशन फेजमधून ह्या वीकमध्ये तो खाली आलाय, परंतु थोडं प्रॉफिट बुकिंग पण झालेलं दिसतंय मला. तर डेलीमध्ये जाऊन आपण पाहूया की सोमवारचा व्ह्यू काय ठेवायचा. विकलीमधून तो सेलिंगमध्ये आलेला आहे, आणखीन पडणार हे दाखवतोय, परंतु ॲज पर कंडिशन आता आपण डेलीमध्ये येतोय. सोमवारी जर आपण याच्यामध्ये पाहायला गेलो तर आपल्याला असं दिसतं याच्यामध्ये की इथून तो बाउन्स बॅक घेण्याच्या एक तयारीमध्ये आहे. तिघे पण सेम निफ्टी बँक निफ्टी दोघे जिकडे असणार आहे तिकडे हा मोस्टली जाणारच आहे, वेगळं काही दिसणार नाहीये. 16,800 ही पुढची महत्वाची रेंज याच्यामध्ये असेल. 16,800 आणि जवळपास 17,671 हे त्याचं क्लोजिंग आहे, ओके. चुकून माझ्याकडून 16,000 उच्चार झाला इथे. तर 17,800 ही महत्वाची लेवल फिन निफ्टीमध्ये तुमच्यासाठी असेल. 17,800 वरती स्ट्रॉंग बुलिश राहू नका, इथून करेक्शन पुन्हा येऊ शकतं, ओके. तर त्यामुळे मी तुम्हाला आता काय सांगेल की आपण पाहिलं की निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी हे तिघे पण पाहिले. तिघावरून असं दिसतंय की निफ्टीमध्ये एक नॉर्मली 200-250 पॉईंट दिसत आहेत, बँक निफ्टीमध्ये 400-500 पॉईंट दाखवतोय वरच्या साईडला, आणि फिन निफ्टीमध्ये नॉर्मली 150-100 रेंजमध्ये दाखवतोय, ओके. आणि सेम सपोर्ट जर ब्रेक करतो तर तो तेवढेच पॉईंट देईल. मोस्टली पहिले 2-3 दिवस मॅक्स टू मॅक्स मार्केट वर राहील. जर समजा वर गेलं तर सोमवार आणि मंगळवार तिथून पुन्हा सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं. ट्रॅप होऊ नका, शांत राहा. मार्केट वीक, ग्लोबल कंडिशन्स पूर्णपणे वीक आहेत, ओके. तर त्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय, थोडं बी कॉशियस राहायचंय आणि त्याप्रमाणे ट्रेड घ्यायचे. ट्रॅप होऊ नका, नाहीतर तुमचा पैसे कमवायचा भ्रमनिराश होऊ शकतो, तुम्ही ट्रॅप होऊ शकता, ओके, बुल्सच्या अंदाजात. पुढची गोष्ट पाहूया काही स्टॉक्स. याच्यामध्ये आपण काही 4 स्टॉकची चर्चा करूया, तुमच्या स्टडीसाठी देतोय. यामधला पहिला स्टॉक असेल व्हर्लपूल ऑफ इंडिया. व्हर्लपूल इंडिया हा स्टॉक आहे याच्यामध्ये. व्हर्लपूलमध्ये आम्हाला जोरदार याच्यामध्ये मार्केट फिरताना दिसतंय. याच्यामध्ये मला असं दिसतोय 1365 ही आजची क्लोजिंग आहे. 1365 आहे, 1368 वरती याच्यामध्ये पुन्हा जोरदार बाईंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतं. यानंतर ना आपण 2 नंबरची स्क्रिप्ट बघूया. जर मार्केट बुलिश राहत आहे तर तत्पूर्वी सांगेल तुम्हाला मी की याचं नाव आहे मिस्टर बेक्टर्स फूड स्पेशलिटीज, ओके. बेक्टर फूड या नावाने हा स्टॉक प्रचलित आहे. बेक्टर फूड मध्ये आपल्याला असं दिसतंय की 552.25 आजचं क्लोजिंग आहे. 556.4 तुम्ही याच्यामध्ये पुन्हा विचार करू शकता. तेजीचा 556.4 तो 565 पर्यंत जाण्याचा विचार करू शकतो, ओके. आता मित्रांनो, हे झाले 2 बाईंग साईडचे स्टॉक. आता 2 सेलिंग साईडचे स्टॉक सांगतो. तत्पूर्वी सांगेल तुम्हाला असे स्टॉक्स निफ्टी बँक निफ्टीचे प्रॉपर हे पाहिजे असतील अपडेट्स, तर तुम्ही आमच्या अंडरगट डिमॅट ओपन करू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर याच्यावर जावा, तुमचं डिमॅट ओपन करा आणि आमच्या ग्रुप्समध्ये जॉईन व्हा, कारण ॲज पर रुल्स रेग्युलेशन्स आम्ही तुम्हाला तिथे प्रॉपर गाईड करू शकतो. आता पाहूया आजचा सेलिंगचा स्टॉक, हा आहे भारत फोर्ज लिमिटेड. मित्रांनो, भारत फोर्जमध्ये आम्हाला सेलिंग प्रेशर पुन्हा क्रिएट होताना दिसतंय. 799.80 हे आजचं क्लोजिंग आहे. आणि मला असं दिसतंय की 796 खाली याच्यामध्ये जोरदार सेलिंग प्रेशर दिसेल. 780 पर्यंत तो तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. यानंतर 4 नंबरची स्क्रिप्ट असेल ACC लिमिटेड. मित्रांनो, ACC मध्येही आम्हाला मोस्टली सेलिंग प्रेशर क्रिएट होताना दिसतोय. 1730 आजचं क्लोजिंग आहे. 1726 खाली यामध्ये जोरदार सेलिंग पाहायला मिळेल. लक्ष ठेवा ACC वर, कदाचित मोठी मुवमेंट, मोठी रॅली ACC मध्ये आपल्याला लवकरच पाहायला मिळू शकते. आणि थोडा हा न्यूज बेस पण आहे सध्याच्या कंडिशनला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी, तसेच त्यांचे वीकली डेली आणि 15 मिनिटांच्या मध्ये अपडेट्स. या व्यतिरिक्त स्टॉकची चर्चा केली. तुम्ही याच्यावर प्रॉपर अनालिसिस करा आणि सोमवारी त्याप्रमाणे ट्रेड घ्या. तत्पूर्वी टेलिग्रामलाही जॉईन करा. ज्यांना कोल्हापूरचा वर्कशॉप अटेंड करायचा आहे त्यांनी आजच संपर्क साधा आणि आमचं फेस टू फेस
कार्यशाळा जॉईन करा. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया सोमवारी संध्याकाळी 6 वाजता. तत्पूर्वी एक सांगेल, जर तुम्हाला वाटतंय की आणखीन तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी येऊन समोरासमोर द्यावीत, तर खाली कमेंटमध्ये वेबिनार असा मेसेज करा. लवकरच मी तुमच्यासाठी वेबिनारचा प्लॅन करतो, जिथे फेस टू फेस आपण स्टॉक रिलेटेड चर्चा करूया. धन्यवाद.